हेलो एवरीवन, दिस इज रीता गुंडरवा फ्रॉम विल्की नेशनल स्कूल। वेलकम टू यूट्यूब चैनल। स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट मराठी पाठ 25वा। पाठाचं नाव आहे माझे कुटुंब। कुटुंब मीन्स मुलांनो फॅमिली। तुमची पण फॅमिली आहे? प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स असतात ते त्यांच्या घरात राहणाऱ्या सदस्यांवरून ठरत असते। तर कुणाकडे आजी आजोबा असतात, कुणाकडे आजी आजोबा ग्रँडफादर ग्रँडमदर असते, तर कुणाकडे नसते, फक्त कुणाकडे मम्मी पप्पा आणि दादा सिस्टर्स असतात किंवा कुणी सिंगल असतात। तर अशा प्रकारे हे सगळे मिळून आपल्या घरात जी व्यक्ती असतात ते मिळून काय बनत असतं? कुटुंब, फॅमिली। तर पाठाचं नाव आहे माझे कुटुंब। तर चला पाठाकडे वळूया। तर काय म्हटलेलं आहे? मी प्रिया, माझं नाव काय आहे? जी मुलगी आहे इथे इंट्रोडक्शन करणारी कोण आहे? मुलगी ही जी मुलगी आहे तिचं नाव काय आहे? प्रिया। हा माझा लहान भाऊ, त्याचे नाव पवन। तर जी प्रिया नावाची मुलगी आहे आपल्या कुटुंबाची आपल्या फॅमिलीची जी माहिती देत आहे आणि ती सगळ्यांबाबत सांगत आहे, त्यांची नावं सांगत आहे, त्यामध्ये तिचा लहान भाऊ। इथे पहा मुलांना, इथे जो लहान आहे मुलगा त्याचं नाव आहे, तो आहे कुणाचा भाऊ? आहे प्रिया। प्रियाचा लहान भाऊ कोण आहे? पवन। प्रियापेक्षा लहान कोण आहे, स्मॉल कोण आहे? पवन। त्याचं नाव काय मुलाचं? पवन। माझी आई, ही माझी आई, तिचे नाव जानकी। नाव काय आहे? जानकी। आई आहे मुलांनो ही, ही कुणाची आई आहे? प्रिया। प्रियाच्या आईचं नाव आहे जानकी। हे माझे वडील, त्यांचे नाव किशोर। तर प्रियाच्या वडिलांचे नाव काय आहे? तर किशोर आहे। ही माझी आजी, तिचे नाव राधिका बाई। राधिका बाई। तर इथे आजी, आजी मीन्स ग्रँड मदर। तर आजीचं नाव काय आहे? राधिका बाई। प्रियाची जी आजी आहे तिचं नाव आहे, ग्रँड मदर आहे, तिचं नाव आहे राधिका बाई। हे माझे आजोबा, त्यांचे नाव दौलतराव। तर प्रियाचे आजोबा कोण आहे? दौलतराव। तर इथे आहे प्रियाचे आजोबा, त्यांचं नाव आहे दौलतराव। आणि ही कोण आहे मुलांना? ही आहे प्रिया, जी आपल्या फॅमिलीची माहिती सांगत आहे। प्रियाचा लहान भाऊ हातामध्ये काय घेतलेला आहे? त्याने बॉल घेतला आहे आणि त्याचं नाव काय आहे? पवन। ब्रदर जो आहे त्याचं नाव आहे पवन। प्रियाची आई मदर जी काय आहे? तिच्या हातात फुलांचा गुच्छ आहे आणि तिचं नाव काय आहे मुलांनो? जानकी। प्रियाचे पप्पा आहे, फादर आहे, त्यांचं नाव आहे किशोर। आणि ते काय काम करत आहे मुलांनो? तर ते लॅपटॉपमध्ये काम करत आहे। प्रियाची जी आजी आहे तिचं नाव आहे राधिका बाई। आजी मीन्स ग्रँड मदर। ती काय पाहत आहे मुलांनो? ती टी व्ही पाहत आहे। प्रियाचे आजोबा ग्रँड फादर, ते काय करत आहे मुलांनो? त्यांचं नाव काय आहे? दौलतराव। आणि ते काय करत आहे? न्यूजपेपर वाचत आहे। तर अशा प्रकारे मुलांनो तुमच्याही घरी तुमचे आजोबा असतील, तुमची आजी, मदर, फादर, ब्रदर, सिस्टर या सगळ्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे, घरी एक गेम खेळायचं मुलांनो। आणि सगळे एकत्र जेव्हा असतात तेव्हा काय करायचं? तेव्हा सगळ्यांची नावं माहीत करायची आणि त्या पद्धतीने बोलायचं की
ही मी प्रिया। त्याप्रमाणेच तुम्ही पण आपलं नाव, मग लहान भाऊ, आई, बाबा, आजी, आजोबा यांच्या नावांची माहिती करून द्यायची आहे। ओके okay?